उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. दादा, दगडूशेठ पाहुणारा गणपती आहे, तुम्ही आज अभिषेक केलाय, विसर्जन मिरवणूक आहे, काय? एक मिनिट. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आपल्या तिथल्या मंडळांनी, पदाधिकाऱ्यांनी, मी मागे आलो असताना त्यांनी विनंती केलेली होती की दादा, मी पुण्यातल्या काही गणेशोत्सवांना भेटी दिल्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की समारोपाच्या दिवशी आपण या, तिथं आरती पण करू, अभिषेक करू, आमची प्रथा आहे म्हणून त्यांनी निमंत्रित केल्यामुळं त्यांनी मी तिथं गेलेलो होतो. शेवटी प्रत्येकाची भक्ती असते, प्रत्येकाची श्रद्धा असते आणि त्यापोटीच अनेक भक्तगण तिथं येत असतात, दर्शन घेत असतात, आपल्याला काय पाहिजे तशा पद्धतीनं मागणं करत असतात. आणि तिथं मी गेलो, सगळेजण होते, आम्ही व्यवस्थितपणे अभिषेक पण केला आणि पूजा केली आणि आरती केली. राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत, मुख्यमंत्रीपदाबाबत खूप चर्चा आहे, महाविकास आघाडी, महायुती, काळजी करू नका. पहिल्यांदा मतदार राजांनी ठरवायचं आहे कुठल्या कुठल्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि निवडून दिल्यानंतर मग त्याच्यातनं मुख्यमंत्री ठरणार आहे. महायुतीचं सरकार यावं म्हणून आमच्या पातळीवर आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. आत्ताच्या निवडणुका एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवतो आहे, त्याच्यात देवेंद्रजी पण आहेत, मी पण आहे, चंद्रशेखर बावनकुळे पण आहे, सुनील तटकरेजी पण आहे आणि इतर पण आमचे काही मित्रपक्ष त्याच्यामध्ये आहे, उदाहरणार्थ विनय कोरे किंवा असे काही मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्याच्यातून निवडणुका आता कोण म्हणते ऑक्टोबरमध्ये, कोण म्हणते नोव्हेंबरमध्ये, कधी घ्यायच्या, काय घ्यायच्या, सर्वस्वी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्यानंतर प्रत्येकजण आपली आपली भूमिका, युतीचे मान्यवर मतदारांना सांगतील, जनतेला सांगतील, आघाडीचे त्यांच्यापर्यंत सांगतील आणि तिसरी पण आघाडी होतीये असं कानावर येत आहे आणि काही अपक्ष पण उभे राहणार आहेत असंही कानावर येत आहे. सगळे आपापल्या परीने सांगतील आणि शेवटी जनता जनार्दन जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं होईल. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत वाद दिसत आहेत, मात्र ते म्हणतात महायुतीचा उमेदवार सांगा, मग सांग त्यांचा वाद मिटवण्याचा मार्ग आहे. आम्हाला त्याबद्दल बोलायचंच नाही, त्यांनी सांगावं नाही सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आत्ता पहिल्यांदा महायुतीचे मॅक्झिमम आमदार कसे निवडून येतील हे टार्गेट आम्ही डोळ्यासमोर. जागा वाटपाबाबत तुमची काही फडणवीसांची काल चर्चा झाली विमानतळावर अशी बातमी आहे, त्या संदर्भामध्ये अजून एकदा आम्ही बसणार आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी त्याला स्वरूप आलेलं असेल आणि शेवटचा हात फिरवायला पुन्हा आम्ही बसू आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय झाला की प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हालाही सगळ्यांना तुमच्यामार्फत महाराष्ट्राला सांगू. दादा, उद्या सेमी कंडक्टरचा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे, गुंतवणूक यायला सुरुवात झाली आहे, विरोधक सेमी कंडक्टर का? आपण आजही देशात परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे. आत्ता देखील तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हापासून आपल्या राज्याला पण वेगवेगळ्या प्रकारे प्रोजेक्ट मिळत आहेत. उदाहरणार्थ वाढवण बंदर पाऊण लाख कोटीचं आहे, आणि जगातल्या 10 बंदरापैकी एक बंदर ते होणार आहे, एवढी सुंदर साईट आहे. त्याचबरोबर काल त्यांनी वंदे भारत अनेक ठिकाणी आपल्या इथनं पण इथनं कोल्हापूरला जाणार आहे अशा अनेक वंदे भारत त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि इथून पुढं पण रेल्वेचं जाळं देशात निर्माण करणं, त्यात महाराष्ट्राला पण अग्रक्रम त्या ठिकाणी मिळणं, तसंच रोड नॅशनल हायवे त्याबद्दल पण पूर्वीचे 4 लेन कमी पडत आहेत तिथं 6 लेन, जिथं 6 लेन कमी पडत आहेत तिथं 8 लेन, काही टनेल, काही ठिकाणी कोस्टल रोड, अशा खूप काही गोष्टी चालू आहेत आणि त्या पद्धतीनं केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे. परवा कांदा निर्यात बंदी पण त्यांनी उठवली आणि त्यामुळं पण एक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधान आहे. आम्ही मागणी केलेली होती, मी तर जाहीरपणे भाषणात बोलत होतो, तसंच आता सोयाबीन, कापूस आणि ऊस या शेतकऱ्यांना, वेगवेगळी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना पण 2 पैसे मिळावेत जास्तीचे
असं आमची इच्छा आहे आणि तशी मागणी आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहांच्याकडे केलेली आहे. त्याच्यातले दोन प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत, बाकीचे पण मार्गी लागते. धनगर आरक्षणावरून झिरवळ यांनी विरोध दर्शवलाय, आदिवासींचं आरक्षण आहे ते झिरवळ झिरवळ तुमचे. त्या संदर्भामध्ये मी नेहमीच महाराष्ट्राला सांगितलेलं आहे, कुठंही कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाही मिळावं, परंतु ते आरक्षण मिळत असताना कुणाच्या तोंडामधला घास पण काढता कामा नये, अशा पद्धतीनं मार्ग त्या ठिकाणी निघावा ही माझी अपेक्षा. आज अजित पवार जे आहेत ते पुण्यातल्या सगळ्या मानाच्या गणपतीची सुद्धा दर्शन घेऊन आरती करणार आहेत. राजकीय प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलेलं आहे की कोणी काय करावे ठरवा, पण महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू आणि राज्यात चांगली गुंतवणूक येते आहे, त्यामुळे अजित पवार आज पूर्ण दिवसभर गणपतीचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.